नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये झालेल्या मोठ्या बदलामुळे आजपासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राजापूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील तसेच रत्नागिरी साखरपा माखजन कोयना पाटण या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी राहतील तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतो आहे जोर या ठिकाणी जास्त राहील गुहागर चिपळूण खेड दापोली जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे प्रतापगड गोरेगाव दिवेघर या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रोहालावासा जोरदार पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग सोंडी पेजरी पेंचरावली खोपली कासमत सर्वत्र अंशतः ढगाळ करून हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या सर्व परिसरामध्ये जास्त ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वसई विरार शहापूर वाडा या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ तरुण अधूनमधून हलक्या सरी तुरळक आणि मध्यम ते जोरदार सुरुपास पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो आज विदर्भामध्ये देखील पाऊस जो चांगल्या प्रमाणात वाढत आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता नागपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये आहे नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस काटोल कोडाली नरखेड सावनेर सर्वत्र अंशतः ढगाळ उतरून हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे देखील पाऊस जोर जास्तच वाढत जो आहे भंडारा रामटेक तुमसर तिरोरा उमरेड खेरगाव बिवपूर पवनी हजू सर्व काही परिसर आहे सर्वत्र जास्त ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तोळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे नागपूर आणि भंडारापेक्षाही जोर जास्त राहील गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया लांजी वारासिवनी बालाघाट तिरोरा साखोली देवरी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे गडचिलीकडे देखील जोरदार पाऊस शक्यता आहे मार्कासार राजोळी देसाईगंज आरमोरी मुरमगाव गडचोली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस तसेच कापशी गिरवाडा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त राहील जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे चामोर्शी एटापल्ली आहेरी आणि भांबरगड मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे भांबरगडकडे पाऊस जोर थोडा जास्तच राहील आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती मूल शिंदेवाही चिमूर या सर्व परिसरामध्ये अंशता ढगाळवतो हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ उतरून राहील आणि यवतमाळमध्ये बघितलं असतं यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळवतोण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता कमी आहे मात्र अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे अंशतः ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील पावसाचा जोर थोडा कमी राहील मात्र अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अमरावतीकडे बघितलं असता या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ उतरून राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे मोजरी मोर्शी वरुड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो आहे बाकी भागकडे जोर थोडा कमी राहील हलक्या सरींची शक्यता आहे अकोलामध्ये या ठिकाणी देखील बऱ्याच ठिकाणी अंशता ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरीक्षकता दिवसभरामध्ये आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय जोरदार शक्यता कमी स्वरूपात आहे वाशिम जिल्ह्यामध्ये देखील अंशता ढगाळ तरुण अधूनमधून हलक्या शक्यता आहे जोरदार पावसा शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय शक्यता नाकारता येत नाही बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी तुरळक आणि मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो शक्यता कमी स्वरूपात आहे आणि बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे देखील राहील पाऊस जोर थोडा कमीच राहील बुलढाणामध्ये खानदेशामध्ये बघितलं असता जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हलक्या सरी तसेच चोपडा मणेर परोळा तसेच धरंगाव एरंडोल पाचोरा भडगाव या परिसरामध्ये मध्यम ते तुळक आणि जोरदार देखील होऊ शकतो मध्यम शक्यता आहे पाहूर जामनेर या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे धुळे जिल्ह्यामध्ये देखील आज हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा या सर्व परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये अंशतः आढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरींची शक्यता तर काही ठिकाणी उतरून कोरडे राहील नंदुरबारमध्ये उत्तरेला हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो शहादा तोळदा कलकुवा कर्णी या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा नावपूर्व आणि विसरवाडीकडे देखील अंशत आढागाळ उतरून अधूनमधून हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पाऊसजोर कमी राहील नाशिकमध्ये सापुतारा वणी नाशिक त्र्यंबक इगतपुरी या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो आहे नाशिक सिन्नर वनी वतरन, या ठिकाणी अंशतः ढगाळ उतरण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाड येवला या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर अंशतः ढगाळ उतरण काही ठिकाणी उतरवून कोडे राहील तर काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही ना नाही अकोला तालुक्याकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे राहुरी घोडेगाव पाथडी अहमदनगर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे राळेगाव काडा जामखेड कर्जत करमाळा श्रीगोंदा तसेच शेवगाव पारनेर सुपे या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींश एकता कर्जतकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो कर्जत करमाळा या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बघितला तर बऱ्याच भागामध्ये अंशता आणू ढगाळ उतरूम पश्चिमेला हलक्या मध्यम स्वरूपाचा पूर्व भागात बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडी देखील राहिला अधूनमधून हलक्या सरींशी आहे सोलापूरकडे बघितलास सा सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता साताराच्या पश्चिमेला हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतो आहे पात्र मात्र शक्यता कमी स्वरूपात आहे फार काही शक्यता नाही आणि सोलापूरकडे इंदापूर अकलोज पिलिओ सांगोली पंढरपूर माहोळी चलगाव या परिसरमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा सोलापूर अक्कलकोटकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे देखील राहील जतसंख हलक्या सरींची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज दिवसभरामध्ये ऊन सावलीचा खेळ देखील बघायला मिळू शकतो अंशतः ढगाळ वतरून अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू ढगाळ ढगाळतरणून राहील मात्र पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील कोल्हापूरच्या पश्चिमेला हलक्या मध्यम स्वरूपाच्या शक्यता आहे संगरूळ परोळा मलकापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस सांगलीकडे पावसाची शक्यता फार काही नाही तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्याकडे धार या ठिकाणी संभाजीनगरमध्ये बघितलं असता धरंग क्षेत्राकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पैठण गंगापूर वैजापूर हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये देखील हलक्या माध्यम सरींची शक्यता आहे दौलताबाद कन्नड चाळीसगाव या परिसरामध्ये उत्तर भागाकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे रहिला दोनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे अंशत आठ ढगाळून हलक्या सरी जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही बीड जिल्ह्यामध्ये देखील अंशत आठ ढगाळ उतरण अधूनमधून हलक्या सरी आणि काही ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळेल जोरदार पावस शक्यता कमी स्वरूपात आहे बीड गेवराई माजलगाव आंबेजोगाई धारूर केज आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये धाराशिव उस्मानाबादमध्ये या ठिकाणी देखील पावस शक्यता कमी स्वरूपात आहे उस्मानाबाद जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण काही ठिकाणी उंचावलीचा खेळ बघायला मिळेल मात्र जोरदार शक्यता कमी स्वरूपात आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे लातूरमध्ये लातूर औसा निलंगा अर्णंतपाल उदगीर अहमदपूर बळापूर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण उत्तरेला काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचं होऊ आहे दक्षिणेला मात्र बऱ्याच ठिकाणी वातावरण कोळे राहील लातूर जिल्ह्यामध्ये परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आज देखील पावसाची शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ वातावरण आधूनमधून हलक्या सरी तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे काही ठिकाणी वातावरण कोळ्या देखील राहील परभणी नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोलीकडे देखील आज पाऊस शक्यता फार काही ना नाही अंशतः वातावरण अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडीचं राहण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र